कुठेतरी काहीतरी एक वेगळं आपलं काम या भारतामधून ज्या वेळेला काही लोक उत्तरातून उत्तर विभागातून दक्षिण भागात जातात आणि दक्षिण भागातून उत्तर विभागामध्ये जातात, तर या महाराष्ट्रातून जात असताना विशेषतः नगर जिल्ह्यातून जात असताना काहीतरी एक वेगळं त्यांना पाहावयास मिळालं पाहिजे अशी एक वेगळी संकल्पना होती आणि म्हणून तो एक वेगळा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आज या 34 पिलरच्या माध्यमातून मांडण्याचा उपक्रम या ठिकाणी झालेला आहे. त्याचप्रकारे जसं आता त्यांनी सांगितलं की सी सी टी व्हीचं देखील गेल्या काही वर्षापासून आम्ही प्रयत्नशील होतो की नगरमध्ये जसं पुण्या मुंबई धर्तीवरती एक मोठे सी सी टी व्हीचं एक वेगळं एक नेटवर्क उभं राहिलं पाहिजे आणि तशी पालकमंत्री साहेबांकडं आम्ही मागणी देखील केली होती आणि त्या मागणीला कुठेतरी त्याचा विचार करून आज त्यांनी त्याच्या कामाला सर्व मंजुरी दिली आणि त्याचा देखील उद्घाटन सोहळा आज झालेला आहे. लवकरच ते काम पूर्ण होईल आणि नगर शहरामध्ये ज्या काही वेगळ्या वेगळ्या घटना घडत असतात, वेगवेगळ्या काही चोऱ्यामाऱ्या असतात की त्याच्यामध्ये सांगितलं की टेक्नॉलॉजीच्या आधारे तो व्यक्ती एकदा त्या सी सी टी व्हीमध्ये एकदा कैद झाला तो कुठेही तो फिरत असला आणि त्या कॅमेऱ्याच्या अंतर्गत जर तो दिसला गेला तर लगेच ते इंडिकेट होणार आणि त्या आरोपीला धरण्यामध्ये देखील मदत या ठिकाणी त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे नगर शहरामध्ये असे कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाही याच्याकरता सी सी टी व्हीचा उपयोग या नगरमध्ये होईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.